आपल्या जीवनामध्ये असंख्य प्रकारचे आपण आजार बघत असतो आणि हे आजार जर आपण विचार केला तर सायंटिफिकली प्रूफ आहे, 70 ते 80% आजार जे आहेत ते मानसिक स्वरूपाचे आजार आहेत. मग हे मानसिक स्वरूपाचे आजार जे आहेत जर आपलं समजा मूळ कारण आपल्याला समजलं आणि त्यातनं बाहेर निघण्याची समजा आपल्याला पद्धत समजली तर किती छान होईल, नाही का? हा व्हिडिओ त्यासाठीच बेसिकली आपण बनवतो आहे की आपण काय करणार आहोत, कोणता आजार हा बेसिकली याचं मूळ कारण किंवा याचे विचार जर आपण जर कोणते पण जर ठेवले कुठले आपण आजारा समजा आपण एखादा आजार असेल त्या आजारा समजा एखादा आपण पर्टिक्युलर विचार समजा बदलला तर आपल्या मानसिकतेमध्ये बदल होईल, आपल्या विचारामध्ये बदल होईल आणि त्याच्यामुळे तो जो आजार आहे तो आजार अगदी सहज शरीरातून बाहेर निघून जायला सुरुवात होईल. लक्षात घ्या, दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्या घरात तुम्ही राहत आहात त्या घरामध्ये इतरही तुमचे फॅमिली मेंबर राहत आहेत, त्यांचं जेवण, त्यांचं राहणीमान, ते जे पाणी पित असतील हे सर्व तुमच्या घरामध्ये कॉमन आहे. मग अनकॉमन अशी कोणती गोष्ट आहे? तर ते फक्त तुमचे विचार. कारण ज्या व्यक्तीला एखादा आजार पण लागलेला आहे तर ते आजार पण त्याच्यामुळे चांगलेलं आहे कारण त्याचे विचार वेगळे आहेत, बाकी तर सगळं सेमच आहे. मग आता आपल्याला काय करायचंय? विचार बदलायचे आहे. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचा आजार, लक्षात घ्या, ज्याप्रमाणे सुख कंटिन्यू राहत नाही आयुष्यामध्ये तसं त्याप्रमाणे दुःखही राहत नाही कंटिन्यू आयुष्यामध्ये, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असलेला आजार हा काय कंटिन्यू राहायला आलेला नाही आहे. डायबिटीस असू देत, बीपी असू देत, थायरॉइड असू देत किंवा इतर कुठल्या प्रकारचे कॅन्सरसारखे मोठे मोठे आजार जे आहेत ते सुद्धा बरे झालेले आहेत. कारण का? मानसिकतेमध्ये बदल. खूप वेळा आपण असं बघितलं असेल की फर्स्ट स्टेजचा जो कॅन्सर असेल तो सुद्धा अगदी गळाच्या नंतर माणूस हताशून जातो आणि लवकरात लवकर त्याचा प्राण तो सोडून देतो, पण अगदी चौथ्या स्टेजचा कॅन्सर सुद्धा अगदी सहज आणि आपल्या स्व इच्छेने पूर्णपणे मात करणारे लोक आहेत, अगदी बरा करणारे लोक आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला तेच मी सांगणार आहे की कुठल्या आजारामध्ये बेसिकली आपण कुठल्या आपले विचार जर आपले बदलले तर आपल्याला फरक पडू शकतो. तर पहिले आपण बघूयात की चक्कर येऊन पडणे. जर वारंवार समजा एखादा व्यक्ती चक्कर येऊन पडत असेल किंवा जर चक्करत असेल तर तो बेसिकली भीतीमध्ये आहे, त्याला स्वतःला सावरता येत नाहीये. त्याला विचार असे ठेवायचे आपल्याला की कोणतीही परिस्थिती हाताळण्याचं सामर्थ्य आणि ज्ञान माझ्यामध्ये आहे हे त्याला वारंवार दिवसभरामध्ये बोलायचं आहे. त्याच्यामुळे त्याची चक्कर येण्याची जी पद्धत आहे किंवा चक्कर येण्याची याचे मूळ कारण जे आहे ते पूर्णपणे त्याचं नष्ट व्हायला सुरुवात होईल. लठ्ठपणा असेल तर अशी लोक जी असतात ती अतिशय भावनाप्रधान असतात. बेसिकली भीती आणि आपलं स्वतःचं संरक्षण करण्याची त्यांची बेसिकली त्यांना असं वाटतं की कोणतरी माझं संरक्षण करावं आणि त्या भीतीच्या मागे मागे मग संताप आणि माफ न करण्याचा विचार हा बेसिकली त्यांच्या मनामध्ये असतो. काहीतरी घडलेलं असतं आयुष्यामध्ये आणि ते माफ करत नाहीत कोणाला, त्यामुळे स्वतःच्या शरीरामध्ये त्याचे पडसाद जे आहेत ते उमटतात. तसंच काय, जिथे उगम असतो ना त्याच ठिकाणी बेसिकली प्रॉब्लेम आहे. आणि उगम कुठे आहे? तर आपल्या शरीरात. जिकडे उगम तिथे प्रॉब्लेम सुरू झाला. तिकडे तुम्ही त्या व्यक्तीला माफ करा नका करू त्याच्या आयुष्यामध्ये फरक पडेल नाही पडेल नंतरचा पार्ट आहे, पण तुमचा जर एखाद्या गोष्टीचा उगम आपल्या स्वतःच्या शरीरामधून आपल्या मनातून होतोय तर त्याचे पडसाद आपल्या शरीरामधल्या कुठल्या ना कुठल्या अवयवांमध्ये पडणार आहे. तर लठ्ठपणाचे समजा तुमच्याकडे लक्षणं असतील तर त्यावेळेस फक्त आपल्याला प्रार्थना अशी ठेवायची आहे की आपले विचार असे ठेवायचे आहेत की ईश्वरी प्रेमच माझं संरक्षण करत आहे, मी नेहमीच सुरक्षित असतो, मी आता समजूतदारपणे जीवनाच्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन पार पाडणार आहे, मी सगळ्यांना माफ केलं आहे आणि आता मला जसं हवं आहे तसं जग निर्माण करण्याचं माझ्यामध्ये क्षमता आहे, मी सुरक्षित आहे. फक्त एवढीच प्रार्थना आपल्याला रोज रोज बोलायची आहे, त्याच्याने तुमचा लठ्ठपणा पहा तुमचा कमी कमी व्हायला सुरुवात होईल. नेहमीच आपल्याला समजा एखादा थकवा येतोय का, तर जे आपल्याला समजा कंटाळा खूप जास्त येत असेल तर याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये प्रेमाची कमी आहे, प्रेमाचा अभाव आहे. आपलं त्यावेळेस फक्त एवढंच बोलायचं आहे दिवसभरात की माझं जीवन उत्साहाने भरत चाललेलं आहे. पहा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ते प्रेम मिळायला सुरुवात होईल. प्रेम आपल्याला आपल्या ऑफिसच्या स्टाफमधून, आपल्या घरातून, आपल्या मित्रमंडळीकडनं, आपल्या शेजारी पाजारीकडनं, त्या निसर्गाकडून आपला प्रेम मिळायला सुरुवात होईल.
तुम्हाला फक्त ती घेण्याची जी आहे ती आपली इच्छाशक्ती वाढवायची आहे. तर एवढंच बोलायचं आहे, माझं जीवन उत्साहाने भरलेलं आहे. स्त्रियांची समजा एखादी दुखणी असेल, पाळीचे आजार असतील, किंवा अंगावरून जाणं असेल, कमी जाणं असेल, पांढरं जाणं असेल, योनीचे काही समजा प्रॉब्लेम असतील, किंवा गर्भाशयाच्या तुमच्यामध्ये काही गाठी निर्माण होत असतील, तर यावेळेस ती स्त्री स्वतःचा तिरस्कार करत आहे, विरोध करत आहे, किंवा तिला स्त्रीत्व नकोसं वाटत आहे, आणि म्हणून तिच्या आयुष्यामध्ये त्या दुखणी ज्या आहेत त्या दुखणींचं प्रमाण वाढलेलं आहे. अशा वेळेस त्या स्त्रीला माझं सांगणं आहे की तुम्हाला जे बेसिकली आयुष्य दिलेलं आहे, स्त्रीचं आयुष्य, निसर्गाने फार विचारपूर्वक आणि तुमच्यामध्ये फार छान क्षमता दिलेली आहे, तुमच्यामध्ये खूप शक्ती दिलेली आहे, ताकद दिलेली आहे. कारण एक जीव निर्माण करण्याची क्षमता फक्त तुमच्यामध्ये आहे, तुम्ही निर्माते आहात. त्यामुळे स्वतःला कधीच तिरस्कार करू नका. जे आयुष्य तुम्हाला निसर्गाने दिलेलं आहे त्याचा स्वीकार करा. आणि प्रार्थना एवढीच ठेवायची आहे की मी स्त्री असण्याचा मला अभिमान आहे, माझ्या शरीरावर माझे प्रेम आहे, एवढं आपल्याला रोज रोज बोलायचं आहे. तुमचे ह्या सर्व आजार, तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो पहा निघून जायला सुरुवात होईल. आता पाहूयात की जर समजा कोणाला दमाचा समजा प्रॉब्लेम असेल, दमा त्याला जर झालेला असेल, तर प्रेमाचा कोंडबरा होणे किंवा स्वतःसाठी श्वास घेण्याची क्षमता नसणे, किंवा आपण मुकेपणाने रडणे, म्हणजे काय होतं की मनामध्ये काही वेदना असेल ते आपण व्यक्त करत नाही आणि मनातल्या मनात आपण गुरफडत राहतो, मनातल्या मनात रडत राहतो, त्याच्यामुळे मग दमा निर्माण होतो. तर आपल्याला अशीच आपल्याला आपले विचार ठेवायचे आहेत की आता माझे जीवन माझ्या हातामध्ये आहे आणि मी मुक्त आहे, मुक्तपणे जगत आहे. एवढे बोलल्याने दम्याचा आजार कमी कमी व्हायला सुरुवात होईल. पाठ नेहमी जर कोणाचे दुखत असेल तर बेसिकली पाठ दुखत असेल तर आपल्याला त्या व्यक्तीला जेवणाचा आधार कमी वाटतो, त्याला असं वाटतं की माझ्याबरोबर कोणीच नाही आहे, मी एकटाच आहे. तर अशा वेळेस आपले विचार आपल्या ठेवा अशा पाहिजे आहेत की जीवनाचा मला नेहमीच पाठिंबा आहे आणि मला मी खंबीरपणाने मी उभा आहे. तुमच्या पाठीचा त्रास कमी व्हायला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे समजा जर कोणाची कंबर आणि पाठ एकत्र दुखीत असेल तर बेसिकली त्याचा पैशांची काळजी असते किंवा आर्थिक त्याची त्याला फार त्रास असतो, आर्थिक तो सक्षम नसतो. तर अशा वेळेस मनात फक्त विचार ठेवायचा आहे की जीवनावर माझा विश्वास आहे आणि मी पूर्णपणे सुरक्षित आहे, माझ्याकडे पैशांची आवक वाढत चाललेली आहे, पैसे मला मिळत चाललेले आहे. त्यानंतर तोंडाला जर दुर्गंधी येत असेल तर मग एखादा राग, सुडाचे विचार किंवा आयुष्यामध्ये आलेले कडवट अनुभव असतील, तर आपल्याला असा विचार ठेवायचा आहे की मी भूतकाळ मोकळ्यापणाने विसरून चाललेलो आहे किंवा विसरलेलो आहे आणि आता मी फक्त प्रेमाचा स्वीकार करत आहे. अशा विचाराने तुमच्या तोंडाची दुर्गंधी सुद्धा निघून जायला सुरुवात होते. अंगाला खाज किंवा अंगावर जर पोळे येत असतील पण अशा वेळेस क्षुल्लक पण एखादी लपलेली भीती असते आणि छोट्या गोष्टीचा समजा आपण फार मोठा म्हणतो ना की राईचा पर्वत करतात, क्षुल्लक गोष्ट फार डोंगरावेळी सांगण्याची किंवा विचार करण्याची जर क्षमता असेल तर त्याच्यामुळे मग अंगाला खाज येणं किंवा अंगावरती पोळ असते. तर माझ्या जीवनामध्ये मी खूप शांत आहे, माझ्यामध्ये जेवढं पण प्रेम आहे ते मी देण्यासाठी वाटण्यासाठी तयार आहे, हाच नेहमी विचार ठेवा. अंगावरची खाजाने पुरवठ नक्कीच कमी होते. अंगावरती जर सूज येत असेल समजा हातापायांना, मी खूप वेळा बघितलेलं आहे की लोक मला सांगतात की सर माझ्या पायांना म्हणजे अगदी रात्री समजा आम्ही झोपलो तर सकाळी फार सुजलेले असतात पाय, किंवा खूप चाललं तर अचानक त्या पायाला सूज येते. तर याच्यामध्ये काय असतं की विसरण्याची भीती आहे, अंगावर सूज म्हणजे काय ना विसरपणाची भीती वाटते की मी विसर मी एखादी गोष्ट विसरलो तर एखादी गोष्ट विसरलो तर मी एखादी गोष्ट विसरलो तर ही भीती हे विचार बेसिकली असतात. किंवा असं पण होऊ शकतं उलट अर्थ की एखादी गोष्ट विसरू नये म्हणून पण प्रयत्न करतात की फॉर एक्झाम्पल मी सोयींसो प्रकारची गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये घडली असेल ती कशीही करून मी आता विसरता कामा नये, भले कोणी मला किती जर सांगितलं की अरे बाबा विसर ती गोष्ट, जाऊ दे झालं गेलं गंगेला मिळालं, विसरून जा आयुष्य जग पुढे, पण ते लोक करत नाहीत. मग अशा वेळेस आपल्या अंगावरती मध्ये सूज येते. तर फक्त त्यावेळेस विचार असा ठेवायचा की मी आनंदाने प्रत्येक गोष्ट विसरण्यास तयार आहे, किंवा मी आनंदाने एखादी ती गोष्ट जी तुमच्या मनामध्ये रोज 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 रोज
एक कोरली जाती आहे किंवा तुम्ही तुम्हाला आठवते मग आपल्याला समजतं की बाबा ही गोष्ट जी आहे ती मी कधी विसरत नाही. तर फक्त हाच उलटा विचार ठेवायचा की मी आनंदाने स्वयंसुखताची गोष्ट आता विसरत जातोय आणि मी तयार झालेलो आहे. ऑटोमॅटिक अंगावरची खूप जी सूज आहे ती पूर्णपणे कमी व्हायला सुरुवात होईल. रक्तातली जर साखर तुमची कमी होत असेल तर अशा लोकांना आपल्या जीवनाचं ओझं वाटत असतं आणि काय उपयोग आहे माझ्या अशा जगण्याचा बेसिकली असं त्यांना नेहमी वाटत असतं आणि म्हणून त्यांना रक्तातली साखर जी ती वाढते. तर अशा लोकांनी फक्त हा विचार ठेवायचा की मी माझं जीवन हलकं फुलकं सहज आणि आनंदी करण्याचं ठरवलेलं आहे आणि मी त्याचप्रमाणे जगत आहे हा विचार ठेवा. तुमची रक्तातली साखर जी आहे ती कंट्रोल करायला सुरुवात होईल. नपुसकता असेल तर अपराधी भावना बेसिकली या लोकांमध्ये असते, सामाजिक गैरसमज त्याच्यामध्ये असतात किंवा जोडीदार आवडत नसतो किंवा मग आईची भीती असते म्हणून नपुसकता बेसिकली ही रुजायला सुरुवात होते. तर अशा वेळेस फक्त विचार ठेवायचा की मी माझ्या कामभावना पूर्ण सामर्थ्यानिशी आणि सहज आनंदाने वापरत आहे हा विचाराने तुमची नपुसकता पूर्णपणे ओके होऊन जाईल, नीर होऊन जाईल. पाहूयात की आपली ही जी पाच बोटे असतात तर या पाच बोटांमध्ये बेसिकली समजा जर दुखणी असेल तर काय त्याचं बेसिकली कारण असेल. जर कोणाचा अंगठा दुखत असेल तर बुद्धिमत्ता आणि चिंता याचं प्रतीक आहे अंगठा दुखणं, म्हणजे की आपली बुद्धिमत्ता कुठेतरी आपल्या कमी वाटते आणि फार चिंतेमध्ये आहात तेव्हा अंगठ्यामध्ये कळ येते अंगठा दुखतो. तर अशा वेळेस आपले विचार असे ठेवायचे आहेत की माझं मन शांत आहे तुमचा अंगठा दुखणं कमी होऊन जाईल. तर्जनी बघूयात, ज्यावेळेस तर्जनी दुखत असते तेव्हा बघायचं की अहम भावना आणि ही बेसिकली भीतीचं प्रतीक आहे तर्जनी, त्यामुळे मी सुरक्षित आहे हाच हीच भावना नेहमी आपल्याला ठेवायची आहे. मध्यमा, जर मध्यमा दुखत असेल तर राग आणि लैंगिक भावनांचे प्रतीक असल्यामुळं माझ्या लैंगिक भावनांबद्दल मी समाधानी आहे हा जर विचार ठेवला तर मध्यमा दुखणं नेहमी थांबून जातं. अनामिका जर दुखत असेल तर एकी आणि दुःख याचे ते प्रतीक आहे तर यावेळेस फक्त मी शांत आहे मी प्रेमळ आहे हीच भावना ठेवायची आहे. करंगळी, कुटुंब आणि बहाणा याचे बेसिकली करंगळी प्रतीक आहे तर मी माझ्या कुटुंबात समाधानी आहे ही जर भावना ठेवली तर करंगळीची दुखणी पूर्णपणे बंद होते. वारंवार जर डोकं दुखत असेल तर अशा लोकांना स्वतःची घृणा करायची करत असतात, स्वतःवर टीका करत असतात, त्यांच्या स्वतःची त्यांना एक प्रकारची भीती असते. तर अशा वेळेस आपले विचार असतील की मला माझा अभिमान आहे, सर्वांकडे मी प्रेमाने बघतो आणि सुरक्षित आहे, हेच विचार आपल्याला ठेवले की डोके दुखणे कायमचं कमी होऊन जातं थांबून जातं. हृदय, सांगायची गरज नाही, प्रेमाचे आणि सुरक्षेचे केंद्र बेसिकली आहे तर माझं हृदय प्रेमाच्या तालावर अगदी शांत धडकतंय, मस्त धडकतंय, मी खूप फ्रेश आनंदी फील करतोय हे जेव्हा आपण वारंवार आपण बोलू तर हृदय त्याप्रमाणे आपलं खूप शांत प्रेमाने एकदम आनंदी नेहमी जगायला सुरुवात होत. हार्ट अटॅक जर येऊन गेलेला असेल तर लक्षात घ्या हृदयातला सगळा आनंद तो पिळून काढतो, पैशांच्या आणि अधिकाराच्या लालसेपोटी बेसिकली सगळा आनंद पूर्णपणे संपलेला असतो. तर फक्त हा विचार ठेवा की मी हृदयात पुन्हा आनंद भरून घेतलेला आहे आणि आता मी सर्वांवर प्रेम करतो. कारण हार्ट अटॅकचं मेन कारण म्हणजे सगळं बेसिकली म्हणतात की पैशांबाबतीत बेसिकली प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम मध्ये आणि हे प्रॉब्लेम बाहेर आहेत की नाही मला माहित नाही पण आपल्या मनामध्ये खूप घुटकणत असतं, मग ते चिंता 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 त्याच्यामुळे मग तो हार्ट अटॅक होऊन जातो. लक्षात घ्या जर तुम्हीच नाही राहिलात तर मग तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे होणार. तर आनंदाने जगा, अख्ख्या म्हणतात ना की देशावरला प्रॉब्लेम आहे, देशातल्या प्रत्येक नागरिकाला प्रॉब्लेम आहे, कोणी त्यातलं वंचित राहिले नाही आहे, पण मग चिंता न करता त्यातनं बाहेर निघायचा विचार नेहमी ठेवायचा. लक्षात घ्या चिंता करत बसता म्हणजे काय करतो आपण की हे असं झालं तर, म्हणजे आपण तर्कवितर्क काढतो हे असं झालं तर ते तसं झालं तर मी हृदयात पुन्हा आनंद भरून घेतला आहे आणि आता मी सर्वांवरती प्रेम करतो हे वारंवार करा कारण सगळ्या जगावरती बेसिकली प्रॉब्लेम आहे कर्ज आहे हे नेहमी लक्षात ठेवा. इतर समजा काही हृदयाचे रोग असतील त्रास असतील तर दीर्घकालीन भावनिक समस्या असतात, आनंदाचा अभाव असतो, हृदय कठोर आपण करून घेतलेलं असतं किंवा ताणतणावावरचा बेसिकली जास्त आपला विश्वास असतो की ताणतणाव करून घेणं ही सवय पडून गेलेली असते. तर अशा वेळेस फक्त विचार ठेवा आनंद आणि आनंद
माझ्या मनात, माझ्या देहात, माझ्या जीवनात, माझ्या प्रत्येक हाडांमध्ये, माझ्या हृदयामध्ये फक्त आनंद आहे, हाच फक्त विचार सकाळ दुपार संध्याकाळ करत राहा, तुमच्या हृदयाचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होण्यास सुरुवात होते. पित्त असेल, जळजळ असेल, ऍसिडिटी असेल, अल्सर असेल, तर नुसती भीती 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 चिकटून गेलेली तुमच्या शरीराला भीती. तर मी मुक्तपणे आणि सहजपणे श्वास घेऊ शकतो, मी सुरक्षित आहे, माझ्या जीवनावरती विश्वास आहे, हाच विचार जो आहे तो नेहमी ठेवा. तुमचं पित्त, तुमचं जळजळ, तुमचं ऍसिडिटी, तुमचं अल्सर पूर्णपणे निघून जायला सुरुवात होईल. मूळव्यात एखादं काम आपल्या वेळेत होईल की नाही ही भीती असते, होईल की नाही, होईल की नाही. भूतकाळावर आपण खूप राग आपल्याला बसल्या असं तो विसरताच येत नाही, किंवा त्याचं ओझं असतं की भूतकाळामध्ये अरे का असं नसं झालं तर, मी असं नसतं केलं तर, किंवा माझ्या जीवनात असं नसं झालं तर, तो राग बसलेला असतो आणि तो निघतच नाही. अशा वेळेस विचार ठेवायचा की मी प्रेमाशिवाय बाकी सगळं मी सोडून दिलेलं आहे आणि प्रत्येक इच्छित गोष्टीला मी वेळ जे बेसिकली यावी लागते हे मला मान्य आहे की प्रत्येक गोष्टीला वेळ लागणार आहे. प्रत्येक मला समजा इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी मी जर वेळ दिला तर नक्कीच माझं ते काम पूर्ण होईल, अशी इच्छा जर तुम्ही ठेवली तर तुमचे हे आजार नक्कीच बरे होतील. हा एक व्हिडिओचा पहिला पार्ट बेसिकली आपण म्हणूनला आहे. या व्यतिरिक्त जर तुमच्या जीवनामध्ये कुठले दुसरे आजार असतील तर मला कमेंट्स करा, त्या आजारावरती काय बेसिकली तुम्हाला विचार ठेवला तर तुमच्या जीवनामध्ये फरक पडेल हे मी तुम्हाला त्यामध्ये कळवेल. आणि जर याचा जर दुसरा पार्ट जर हवा असेल तरी मला नक्की कमेंट करा, कारण का मग त्याप्रमाणे मग मला समजेल की अजून कुठल्या तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये आपण काय काय त्याच्यामध्ये टाकू शकतोय. मी शिरीष काकडे, व्हीनस परिसर हेली कम्युनिटी ट्रस्टमधून, धन्यवाद.